लाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ म्हणजे सोनखारचा राजा गेली 20 वर्ष हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. 20 वर्षांपासून वेगवेगळ्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचं काम या मंडळाच्या मार्फत केलं जात आहे. नवींबई आवाजच्या माध्यमातून याही वर्षी या देखाव्यांचा आणि गणेशोत्सव मंडळाचा आढावा घेण्यात आला. पाहूया नवी मुंबईत अतिशय उत्तम गणपती आणि गणपती मंडळात होणारं उत्तम व्यवस्थापन याच्यासाठी सगळ्यात मोठं नाव घेतलं जातं ते नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाचा गणपती अर्थात सोनखारचा राजा. या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या खांद्यावर आहे. मुळात निशांत भगत अतिशय मनमिळावं आणि नेतृत्व गुण असलेले व्यक्ती असल्यामुळे मंडळाचं व्यवस्थापन अतिशय उत्तम होत आहेत. टापटीपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा हे या गणपती मंडळाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दिसते. यावर्षी या मंडळाने मयूर महाल उभा केलेला आहे. हाच तो मयूर महालाचा दर्शनी भाग. अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे, कोरीव नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. इथून जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो अतिशय थंडावा गारवा दिसतो आणि विशेष म्हणजे हा गारवा एसीचा किंवा वातानुकूलित यंत्राचा नसून येथे असणाऱ्या कारंजाचा आहे. एक छोटस तळ इथं बनवण्यात आलेलं आहे, इथे कारंजे लावण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे इथे असलेल्या पाण्यामध्ये विविध माशेही टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे छोटेखानी कृत्रिम तळे एक प्रकारे लहान मुलांचं किंवा मोठ्या माणसांचंही आकर्षण बिंदू बनलेला आहे. इथून आत गेल्यानंतर भव्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्तीचं दर्शन होतं. तोच हा सोनखारचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती. येथील आरतीचा आनंद आता आपण घेऊयात. Thank you.
गणपती मंडळाबाबत अनेक लोकांना खूप मोठी श्रद्धा आहे. खूप मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने अनेक लहान मोठे गरीब श्रीमंत सर्व जाती धर्माचे लोक इथे आवर्जून येतात आणि येथील गणपतीचं दर्शन घेतात. अशाच काही भक्तांशी आपण चर्चा करूयात. खूपच सुंदर होतं. दरवर्षी इकडे नवीन नवीन काहीतरी बनवत असतात आणि यावर्षीचं पण एकदम खूपच सुंदर बनवलं. सोनखारचा राजा नेहमीच वेगळा असतो आणि खूप यावेळी पण खूपच छान केलं. नाही, खूपच सुंदर मूर्ती तर अतिशय सुंदर आणि देखणी अशी आहे. आणि ओव्हरऑल सगळं मयुराचं जे केलं आहे त्यांनी थीम घेऊन पूर्ण मयूर महाल, तर कसं फील येतो आहे खरोखर मयूर महालाचा. कम से कम अभी 5-6 साल हो गए अभी मैं यहाँ पे आ रही हूँ. मतलब यहाँ का डेकोरेशन अच्छा है, यहाँ का फंक्शनल जो चलता है वो अच्छा है, करिकुलर जो चलता है सांस्कृतिक. मतलब यू विल गेट दी मोटिवेशन फ्रॉम हियर और पीपल, लाइक पीपल ऑफ द एरिया, दे गेट दी चांस टू परफॉर्म एंड सो इसके लिए ये बहुत अच्छा है और मूर्ति बहुत अच्छी. आताच एका भक्ताने दिलेल्या माहितीनुसार हे मंडळ केवळ गणपती उभा करत नाही तर त्यानिमित्ताने येथील स्थानिक लोकांना एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देतं, जेणेकरून कलाकारांना घडण्यासाठी पहिली पायरी म्हणून हे गणपती मंडळही ओळखलं जातं. येथे ज्यांना संधी मिळते, येथे कलाकारांना जे व्यासपीठ मिळतं म्हणून प्रसिद्ध आहे तेच हे व्यासपीठ. इथेही इथे रोजच्या रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सुरू असतात. पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत दशरथ सीताराम भगत, अर्थात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदा यशस्वी धुरा ज्यांच्या हातात आहे. तसेच स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत, रुपाली भगत यांचाही फार मोठा हातभार या गणेश मंडळाला लागलेला आहे. एकंदरीतच या मंडळाबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. आमच्या नाकवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाची स्थापना 21 वर्षापूर्वी झाली. हे 21वं वर्ष आहे. संस्थापक अध्यक्ष श्री दशरथजी भगत साहेब आणि अध्यक्ष निशांतदादा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. पर्यावरणाला जे पोषक आहे असं इको फ्रेंडली वातावरण सगळं आहे आमचं, किंवा सामान वापरलं जातं. इथे ह्यावेळेला मयूर महाल आम्ही साकारलेला आहे. राष्ट्रीय पक्षी मयूर आहे. त्याचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना पटावं, त्या तोच एक मेसेज आहे. दुसरी गोष्ट, इथे आम्ही
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो. कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, लहान मुलांची चित्रकला स्पर्धा, सोलो डान्स, जोडी नंबर वन, असे बरेच विविध कार्यक्रम होतो. तिथे जवळजवळ सगळ्या सिमेंटचे बिल्डिंग आहेत. सगळ्यांनी एकोपा जो यायला पाहिजे तो ह्या मंडळाच्या मार्फत येतो आहे. त्यात कोण कोणाला ओळखत नव्हतं. इथे सगळे ह्या मंडळामार्फत त्या माध्यमातून सगळे एकत्र आले. हे सगळं महत्त्व, हे सगळं क्रेडिट जातं आमच्या दशरथजी भगत साहेबांना. नागवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी सोनखारच्या राजाच्या आगमन ह्या वर्षी मयूर महालामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी मयूर महल उभं करत असताना राष्ट्रीय पक्ष आपला हा मोर आहे, आणि मग मोराचं महत्त्व काय किंवा राष्ट्रीय पक्ष मोराला का डिक्लेअर केलं ह्याचं महत्त्व लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत समजावं म्हणून या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीनं या वर्षी मयूर महल उभं केलेलं आहे. आणि या मयूर महलाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं थर्माकॉल किंवा कुठल्याही प्रकारचं पी ओ पी न वापरता या ठिकाणी जे फॅब्रिकेशनचे जे वर्क आहे, फॅब्रिकेशनचे जे काही डाय आहेत त्या वापरून या ठिकाणी आम्ही इको फ्रेंडली आम्ही डेकोरेशन उभं केलेलं आहे. त्यानंतर लाकडी प्लाय असतील किंवा फळ्या असतील अशा सर्व वस्तूंचा वापर करून या ठिकाणी आमच्या मंडळाने या वर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत असताना कुठल्याही प्रकारची कुठली हानी होणार नाही अशा पद्धतीचा आम्ही संकल्प या ठिकाणी केलेला आहे. आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो, त्यामध्ये सिनियर सिटीजन असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, त्या सर्वांसाठीच आम्ही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांच्या कॉम्पिटिशन भरत असतो, त्यांचे डान्सचे स्पर्धा आम्ही भरत असतो, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, तसेच जोडी नंबर वन हा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी नवीन कपल्स किंवा जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी जोडी नंबर वन हा कार्यक्रम राबवून आम्ही ह्या विभागातील सर्व नागरिकांना एकत्र आणण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी जशी ही आज सत्यनारायणची महापूजा आहे आणि महाप्रसादाच्या निमित्तानं प्रत्येक सोसायटीतली लोकं आपला काम आणि सगळा वेळ काढून सगळेजण इथं एकत्र येत असतो आणि त्याच निमित्तानं आमच्या ओळखीपाळखी होत असतात. आणि मग संध्याकाळी येणाऱ्या आमच्या सोसायटीमधील जे चेअरमन, सेक्रेटरी, हे जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर बोलून बाकीच्यांची ओळख व्हावी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो आणि सगळे या ठिकाणी सोनखारच्या राजाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात.